उपनगरीय लोकलना प्रवास करत असलेल्या मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून ठाणे ते दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी 72 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवसाचा जम्बो ब्लॉक असेल. आज रात्री 12 वाजल्यापासून कामाला सुरुवात होईल आणि थेट सोमवारी रात्री 12 वाजता नव्या मार्गिकेचं काम संपेल. त्यामुळे शनिवारी आणि सोमवारी प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. उद्यापासून 3 दिवस असणाऱ्या जम्बो ब्लॉक संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर. 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी शेवटचा मात्र सगळ्यात मोठा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. हा मेगा ब्लॉक तब्बल 72 तासांचा आहे. त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवारी प्रवाशांना प्रचंड त्रास होणार आहे. मी सध्या ठाणे या स्टेशनच्या समोर आहे आणि इथे हा मेगा ब्लॉकसाठीच्या आधीचं काम सुरू करण्यात आलं आहे. हा मेगा ब्लॉक जो आहे तो ठाणे आणि दिव्याच्या दरम्यान ज्या जलद मार्गिका आहेत त्या जलद मार्गिकांच्या कट अँड कनेक्शनसाठी घेण्यात येतो आहे. त्याचबरोबर दिवा स्थानकामध्ये याचं 90% हे काम घेण्यात येणार आहे. या दरम्यान अनेक जुने ट्रॅक जे आहेत ते तोडून त्याला नवीन ट्रॅकला जोडण्यात येतील. त्याचबरोबर सिग्नलिंगचं काम करण्यात येईल, ओव्हरहेड वायरचं काम करण्यात येईल. आपण सध्या देखील पाहतात या ज्या गाड्या सध्या आपण समोर येताना पाहतोय त्या दिवा स्थानकातून म्हणजे कल्याणच्या दिशेवरून येणाऱ्या या सगळ्या गाड्या आहेत. आणि या गाड्या हा मेगा ब्लॉक झाल्याच्या नंतर पूर्णतः कळवा मुंब्रा ही स्थानकं घेऊन ठाण्याच्या दिशेने येणार आहेत. म्हणजेच सध्याच्या ट्रॅकवरून त्या धावणार नाहीत तर नवीन ट्रॅकवरून धावतील. याचाच अर्थ 5वी आणि 6वी मार्गिका ही कार्यरत होईल. ज्यावेळी 5वी आणि 6वी मार्गिका 6 तारखेनंतर सुरू होईल त्यावेळी एक्सप्रेस गाड्या या पारसिकच्या बोगद्याच्या मार्गे पुढे सरकतील तर इतर ज्या जलद गाड्या आहेत त्या सर्व गाड्या या कळवा दिवा, कळवा मुंब्रा दिवा अशी स्थानकं घेऊन पुढे सरकतील. हा खूप मोठा बदल या 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामानंतर हा होणार आहे. सगळ्या लोकल ज्या आहेत त्या 4 ट्रॅकवरून धावतात, मात्र हा मेगा ब्लॉक झाल्याच्या नंतर 6 ट्रॅक उपलब्ध होणार आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकल सर्व्हिसेस चालवण्यासाठी मध्य रेल्वेला एक स्पेस मिळेल, वेळापत्रकामध्ये जागा करता येईल आणि यामुळे सध्या लोकलमध्ये जी गर्दी होती आहे ती कमी होईल आणि अनेकांना याचा फायदा होईल. कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.